कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इच्छुक उमेदवारांमध्ये सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आदी नावे आघाडीवर असताना गेले 10 दिवस सोशल मीडियावर कणकवली विधानसभेसाठी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली पाहिजे अशा मथळ्याचा स्ट्रोपोल नावाचा ऍप व्हायरल होत आहे. या ॲपमध्ये सतीश सावंत, सुशांत नाईक, संदेश पारकर यापैकी कोणीही नाही आणि अतुल रावराणे या नावांचा समावेश आहे. गेले 10 ते 12 दिवस हा ॲप कणकवलीमध्ये ठराविक मर्जीतील कार्यकर्त्यांमध्ये फिरत होता. या ॲपमध्ये समाविष्ट असलेले उमेदवार संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले असता या ॲपची खिल्ली उडविण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आघाडीवर होते. युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस सोहळ्याच्या कार्यक्रमात या आमदारकीबाबत आनाभाका करण्यात आल्या. संदेश पारकर यांना यावर्षी आमदार करण्याबाबत या कौतुक सोहळ्यात उपस्थितांमध्ये मोड बांधली. संदेश पारकर इच्छुक असतील तर आम्हीही एक पाऊल मागे येऊ असे आश्वासन देत माजी खासदार विनायक राऊत हे शेवटी निर्णय घेतील असे सांगत राऊतांच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात आला. मात्र कणकवली विधानसभेसाठी युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सतीश सावंत, वैभववाडीचे अतुल रावराणे हे 3 जण इच्छुक गेल्या काही वर्षापासून इच्छुकांच्या रांगेत आहेत. विधानसभा निवडणुकीत सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात उभे राहत कडवी टक्कर देऊन दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे या मतांची गोळाबेरीज बघता इच्छुकांच्या संख्येत भर पडली. कणकवली विधानसभेसाठी शिवसेना उभाटा पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली पाहिजे याबाबत स्ट्रॉपॉल नावाचं ऍप गुपचूप आणून त्याद्वारे सर्व्हे करण्यात येत आहे. ऍपमधील 4 इच्छुक या 4 इच्छुक उमेदवारांपैकी कोणाला जादा पसंती मिळेल त्या अनुषंगाने उमेदवारीसाठी दावा करण्याचा प्रयत्न होता. मात्र अन्य इच्छुकांना याबाबत काहीच कल्पना नसल्याने आणि हा सर्व्हे काही ठराविक ठिकाणीच करून मला जादा पसंती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एका इच्छुकाने केल्याने याबाबतचे बिंग फुटले. अन्य इच्छुकात चुळबुळ सुरू झाली. कणकवली विधानसभा मतदारसंघात आपणच वरचढ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न अंगलट आला. त्यानंतर या ऍपमध्ये सतीश सावंत यांनी आघाडी घेत काही तासातच 40.36% तर सुशांत नाईक यांना 27.19%, संदेश पारकर यांना 29.25% तर अतुल रावराणे यांना 1.98% आणि नोटा 4.32% अशी पसंती दाखविण्यात आली. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काही जणांना याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यानंतर या ॲपची जोरदार चर्चा झाल्यानंतर हा ॲप धीम्या गतीने सुरू आहे. मात्र कणकवली विधानसभेसाठी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी कोणाला दिली पाहिजे हा सर्वे गुपचूप कोणी केला, पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. त्याची जोरदार चर्चा कणकवली विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. राजा दळवी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कणकवली.